नमस्कार आदाब, मैं नुसरत चौधरी और आप देख रहे हैं MM टाइम्स न्यूज़। भारतीय जनता पार्टी ने लोकल रेलवे में आम नागरिकों को प्रवेश करने की मांग को लेकर स्थानीय रेलवे स्टेशन में जाकर विरोध प्रदर्शन किया। भाजपा पार्टी के नेता निरंजन दावकड़े और संजय केलकर, उनके नेतृत्व में उनके कार्यकर्ताओं ने ये विरोध प्रदर्शन किया। आइए सुनते हैं उन्हीं की जबानी की उनकी मांग क्या है, सरकार से क्या चाहते हैं। Yeah.
जनता पार्टी मध्यमाने आज सगळ्याकडे आंदोलन हे मोठ्या प्रमाणात चालू आहे. मुंबई असेल ठाण्यामध्ये हा आंदोलन झालेला आहे. आमची मागणी फार स्पष्ट आहे की ज्या लोकांनी दोन डोस घेतलेले आहेत त्या लोकांना हा प्रवास करू द्या. कारण आज पालघर असेल ठाणे ग्रामीण असेल ठाणे असेल या भागामधनं मोठ्या प्रमाणात चाकरमानी हा मुंबईला जात असतो. त्याला दोन दोन तीन तीन तास लागतात प्रवास करायला आणि याच्यामध्ये प्रत्येकजण वर्क फ्रॉम होम नाही करू शकत. त्या दृष्टिकोनाने त्यांचा अधिकार आहे हा त्यांना अधिकार द्यावा. आणि ज्यांनी दोन डोस घेतले त्यांना प्रवास करायला काय हरकत आहे. शासनाने त्या संदर्भातलं नियोजन केलं पाहिजे. ही राज्य शासनाची जबाबदारी. न्यायालय सांगतं देखील की राज्य सरकारला कान उघडणी करते, लवकर लवकर रेल्वे सेवा सुरू करा, अजून अद्याप करत नाही. सामान्य माणसाच्या जीवाशी खेळण्याचं काम ठाकरे सरकार करत आहे. सामान्य माणसाला खिशाला परवडत नाही, रेल्वेने त्याला जायला आवश्यक असतं, परंतु मुद्दा सामान्य माणसाला त्रास देण्याचं काम करत आहे. न्यायालयाचा देखील अवमान या माध्यमातून ठाकरे सरकार करत आहे. एका बाजूला विमान प्रवास करायला परवानगी आहे आणि रेल्वे प्रवासाला परवानगी नाही. दोन लसी घेतलेल्यांना तरी दिला पाहिजे, परंतु हे ठाकरे सरकार अशाच पद्धतीने वागणार आणि त्याच्यामुळे जनतेचा आक्रोश जो आहे तो या रेल्वे प्रवासासाठी पुढच्या काळामध्ये आम्ही वाढवत राहणार. आणि दैनंदिन जोपर्यंत परवानगी दिली जात आहे तोपर्यंत लोकांना घेऊन आमचे हे आंदोलन चालू राहील. जैसे कि आप लोगों ने देखा किस तरह भाजपा पार्टी ने आम लोगों को रेलवे में प्रवेश करने के लिए विरोध प्रदर्शन किया है. अब देखते हैं इस पे सरकार कब और किस तरह फैसला लेती है. इसी तरह की ताज़ा तरीन खबरों को जानने के लिए हमारे साथ जुड़े रहिए, देखते रहिए MMTM न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र. सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन, नेवर मिस एन अपडेट.